गव्हर्मेंटान आनी मुख्यमंत्र्यान काल एक बरी बातमी आमकां हॉटेलवाल्यांक दिल्ली आसा. आमकां 50% चालू करपाचें अशें रेस्टॉरंट्स आनी बार्स गोंयचीं आनी चडशीं हॉटेलां चालू करपाक आमकां परवानगी दिल्ली आसा. ही परवानगी फ्रॉम मॉर्नींग 7 ते रातचे 9 पर्यंत, म्हणजे जरी बार 9 म्हणल्यार सुद्दां ते बंद करता, आमचो 10 जाता. पयलीं आमी 10-11 बंद करताले आनी पण 50% ऑक्युपन्सी इज अ फेर इनफ. कित्याक आमी फाटी पळयल्ले जशें चालू केलें मध्यांतर, जसो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर भरपूर टुरिस्ट आयले, गे टुरिस्टी खुबशे 6-7 म्हयने फाटल्या पयले पयलो पेंडेमीक जातकीच भायर सोडून आशिल्ले ते सगळे एका भरभरूच गोंयांत येवन टेस्ट मेळना आमकां करपाक, किंवां तांची दे कम एज अ कॅरियर समटायम्स अननोईंगली. म्हणजे घरांत सुद्दां कोणाची इम्युनिटी बरी आसा आनी ताका समजा कोवीड जाली आनी ताका कदाचीत तो इफेक्ट येना, पण कोणाची इम्युनिटी कमी आसा ताका इमिडियटली कोवीड बादता. त्यामुळे आमकां स्लोली तेन्ना आमकां कळून आयलें कितें चालू जावन आमचो कंट्रोल हाता भायर गेलो. वी वर नॉट गियर्ड अप विथ द हॉस्पिटल्स आनी आमचे कडेन इन्फ्रास्ट्रक्चर वॉज टोटली लोडेड. म्हणजे आमच्या लोकां पर्यंत पावपाक म्हणजे जे इन्फ्रास्ट्रक्चर जाय आशिल्लो तो कमी पडलो. आनी तेन्ना जे सरकारान बंद केल्लें आनी कर्फ्यू लायिल्लो, प्रत्येक एक्टिविटी बंद केल्ली, ते करपाकूच जाय, वी आर फॉर दॅट. बट टू गेट थिंग्स अंडर कंट्रोल, म्हणजे जशें कमी जाता पेंडेमीक, पूण आतां ग्रेज्युअली यू निडीड टू स्टार्ट. आतां आमचें हॉटेल इंडस्ट्री हें खूब पयलीं 15 दीस पयलीं तरी चालू करपाक जाय आशिल्ली, कळ्ळें. म्हणजे आमी वी आर कमींग अन टू एसेन्शियल. तुमी म्हणल्यार जाता कितें, आमी लोकांक जेवण पोट दिता, म्हणजे लोक जे कामांक येता ते सगळे डबे घेवन येनात. गव्हर्मेंट ऑफिसीस म्हण, कॉलेजीस म्हण, स्कूल्स म्हणा, किंवां थोडे वर्कींग क्लास आसा जे काम करता हांगा, इंडिविज्युअल बॅचलर्स आनी सिंगल, जे तांकांय जेवण लागता. पण आमचें किचन चालू आशिल्लें, म्हणजे वी वर गिवींग पार्सल्स, पण त्या पार्सलांनी तितकेशें म्हणजे ब्रेक इवन सुद्दां जायना. म्हणजे आपले बॉसांतले पयशे वताले, जे स्टाफाक आमी पयशे दिवप, पगार दिवप, लायटीचे भाडे, लायटीचे चार्जीस किंवां रेंटल जे आसा, ओवरहेड्स आसता, तो 50% सुद्दां आमचो भितर येनाशिल्लो. आनी ताज्या खातीर आमी वी रिक्वेस्टेड चीफ मिनिस्टराक आनी अदर BJP स्ट्रॉंग लिडर्स, बाबा दीस अ हाय टायम दॅट तुमी चालू करपाक जाय, आमकां रेस्टॉरंट्स आनी हॉटेलां चालू करपाक दियात. कित्याक एटलिस्ट चालू करत जाल्यार रेगुलर, म्हणजे ब्रेक इवन तरी जातलो, फायदो सोडूनच दी. आमी फायद्याचे आनी वर्सभर तरी चिंतना, कित्याक जितके लुकसाण जाल्लें आसा, जे आमी स्टाफाक पगार दिल्लो आसा आनी आमकां जे आतां तुमी गव्हर्मेंट कितें दितलो सबसिडीज किंवां रिलॅक्सेशन दितलो, आमी जरी मागणी केल्या आमकां कल्पना ना कितके पर्यंत दितले. कित्याक दुसऱ्या स्टेटींनी खुबशे वेवर्स दिल्या, टॅक्सान वेवर्स दिल्या, रिन्युअल लायसन्स जेन्ना करता ताका थंय वेवर दिल्लो आसा, पण आमच्या सरकारान तशें कांय ना. हांगा म्युनिसिपालिटीचे सुद्दां टॅक्सीस आमकां भरपाक लायल्या, तशें सॅनिटेशन फीज तरी 3 पटीन वाडयल्या. म्हणटकच आमी अशें दिसता पेंडेमिकान हे अशे काळान जे तुमी वाडयत आसता, उदकाची बिलां सुद्दां वाडयल्या, लायटीची बिलां सुद्दां आमकां कांय रिपीट ना, एक्सायज बार एक्सायज लायसन्स आमकां फूल पयशे भरूंक लायल्या. तुमी सगळ्यांक खबर आसतले की बारां आमची सगळ्यांची बंद आशिल्ली, रेस्टॉरंट्स बंद आसा, तरी पूण आमी वर्साचे भरता आनी तांच्यानी स्कीम काडल्या परती 5 वर्सांची भरल्यार एकदमूच आनी तुमकां लॉक इन जाता, 5 वर्सांनी वाडयल्यार सुद्दां तुमकां लागचें ना, वीच इज रिडिक्युलस. हांव म्हणटा तुमी आमकां पयशे परत दिनाका, पण आमकां थोडेशे 6 महिने एक्सटेंशन दिया न्ही. समजा आमचे मार्चान काबार जाता जाल्यार आनीक 6 महिने एक्सटेंशन दी, आनी देट वूड बी लिटल बीट ऑफ रिलीफ आमकां हॉटेलवाल्यांक थोडोसो तातूंत सपोर्ट मेळटलो. आनी वी नीड टू मार्केट डॉमेस्टीक टुरिस्ट. म्हणजे आतां रेस्टॉरंट जालेंच, रुमांक सुद्दां आमकां जे कोण येवपी आसा ते हिंदुस्थानचे क्लायंट्स येतात चडशे आतां. म्हूण आमी फॉरेनर्स तरी आनीक वर्सभर तरी चिंतपाचे ना, कित्याक तुमी फॉरेन टुरिस्ट, जरी निर्मला निर्मलाजीनी म्हणला फायनान्स मिनिस्टरान
की आमी 5 लाख टुरिस्टांचे विजाज वेवर्स माफ करतले, पण 5 लाख विजाज, पण ते टुरिस्ट येवपाक जाय न्ही हिंदुस्थानांत. पण म्हाका दिसना की गोंयांत जे पयलीं भशेन आमचे चार्टर फ्लायट येताले ते आनीक 6 महिने किंवा 1 वर्सभर चालू जातली. कित्याक पीपल आर ऑल्सो स्कॅर्ड, भायले येवपाकूय भियेतात गोंयांत. जरी गोवा वूड बी अ व्हेरी सेफ डेस्टिनेशन फॉर पीपल, आमी 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 एस ओ पीज आमी सांबाळटात, आमचे लोक शिकलेले आसा, खंय गेलो जाल्यार ते कशे बसचे, मास्क घालून रावचे किंवा हात सॅनिटायज करचे, धुवचे हात, आनी ते पद्दतीन समजा आमी रावले आनी आमी आमची काळजी घेतली जाल्यार वी कॅन सेव दीस को म्हणजे फ्रॉम स्प्रेडिंग दीस डिजीज. आमकां कोविडा बद्दल वी नीड टू लिव वीथ दीस कोवीड पेंडेमीक. बेजिकली कोवीड इज देर टू स्टे म्हणल्यार जाता, की तो एक आमकां मलेरिया किंवा